हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। आई होप सगळे तुम्ही सेफ आहात, सुरक्षित आहात। तर काल मला ब्लॉग बनवायला जमला नाही, पण मी काही छोटे छोटे क्लिप्स मी रेकॉर्ड केल्या आहेत। तर मी विचार केला की त्याच क्लिपचा आज ब्लॉग बनवावा आणि तुम्हाला दाखवावा। जर तुम्हाला आवडला तर तुम्ही प्लीज नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आत्ता मी पूजेची तयारी करत आहे। मी पूजेचं सर्व साहित्य आधीच तयार करून ठेवते, म्हणजे पूजेला बसल्यावर काही सापडत नाही असं होत नाही। मी आधीच एक लिस्ट बनवते आणि सगळी तयारी आधीच करून ठेवते। मला पूजा करताना थोडंसं डेकोरेटिव्ह करायला आवडतं, त्यामुळे मी इथे एक स्टूल घेऊन त्याला ब्लाऊज पीसनी कवर करते, म्हणजे थोडंसं छान दिसेल आणि ह्याच्यावर मी वडाचं रोप छान ठेवू शकते आणि थोडं जास्ती छान डेकोरेट करू शकते। माझं देवघर जिथे आहे तिथे खूप जास्ती जागा नाही आहे, त्यामुळे मी ही पूजा हॉलमध्ये मांडते। सो प्लीज बॅकग्राऊंड इग्नोर करा। वडाची फांदीनं अंटा रोप आणलाय, म्हणजे थोडंसं अजून मोठं झालं की मी कुठेतरी मोकळ्या जागेत हे लावून देईन। पूजेची तयारी झाल्यावर मी माझी तयारी केली आणि आता पूजेला सुरुवात करते। प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात, मी माझ्या पद्धतीने ही पूजा करते आहे जशी मी आजपर्यंत करत आली आहे, तर प्लीज कोणी मला जज करू नका। हे व्हिडिओ मी तुम्हाला थोडेसे फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते, कारण खूप मोठे मोठे व्हिडिओ आहेत आणि खूप वेळ घेईल आणि मला जास्ती मोठा व्लॉग नाही बनवायचा आहे। कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ प्लीज नक्की कळवा, आणि जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे अपडेट्स नक्की येत राहतील। आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा, म्हणजे तुम्हाला तिथे माझे रील्स आणि फोटोज बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।